नागपुरात प्रवासी मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी बसची व्यवस्था राज्य शासनाच्या निर्णयानुसार करण्यात आली आहे. त्यानुसार रविवारपासून बस स्थानक प्रशासनाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला गाड्या सोडल्या आहेत. या बसमध्ये 22 मजुरांना बसण्याची मुभा आहे. तसेच ही बस सेवा फक्त बॉर्डरपर्यंतच असणार आहे. त्यानंतर या मजुरांची व्यवस्था तिथली सरकार करणार आहे. देशात 51 दिवसाचा लॉकडाऊनचा कालखंड ओलांडून गेला. या 51 दिवसात प्रवासी मजुरांची अत्यंत दयनीय अवस्था झाली. शेकडो आणि हजारो किलोमीटर पायी चालत हे मजूर आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी पायपीट करीत आहेत. अशात महाराष्ट्र राज्याने बससेवेच्या माध्यमाने या मजुरांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचविण्याचे निर्णय घेतले आहे. मागील 4 दिवसांपासून बसच्या माध्यमातून हे मजूर आपल्या गावी परतत आहेत. नागपुरात बस स्थानकाद्वारे दररोज गरजेनुसार 45 ते 50 गाड्या चालविण्यात येत आहे. नागपुरात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर कामासाठी येतात. म्हणून नागपुरातून मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागासाठी गाड्या चालविल्या जात आहे. 10 मेला 45 बस चालविण्यात आले तर 11 मेला 57 आणि 12 मेला 116 बस हे चालविण्यात आले आहे. मजुरांच्या संख्येनुसार बसची संख्याही वाढविण्यात येत आहे. नागपुरातून कुठल्याही राज्याच्या सीमेपर्यंत बस चालविली जाऊ शकते, मात्र त्या भागात जाणारे प्रवासी हे किमान 20 असले पाहिजे, अशी माहिती विभागीय नियंत्रण निलेश वरसागडे यांनी दिली. जो आता शासनाचा निर्णय झालेला आहे त्या अंतर्गत महाराष्ट्रात जे इतर राज्याचे लोक अडकलेले आहेत यामध्ये मोठा वर्ग मजुरांचा आहे, तर या वर्गाला त्यांच्या राज्याच्या बॉर्डरपर्यंत मोफत सोडण्याची 9 तारखेला जो निर्णय झाला त्या अनुषंगाने याची अंमलबजावणी नागपूर विभाग ST महामंडळ येथून 10 तारखेला याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. 10 तारखेला आपण नागपूरच्या लगत असलेल्या छत्तीसगड बॉर्डर व मध्य प्रदेश बॉर्डर या दोन्ही बॉर्डर मिळून आपण 45 बसेस सोडल्यात. 11 मे या दिवशी आपण 57 बसेस सोडल्यात. 12 मे या दिवशी आपण साधारणतः 116 बसेस सोडल्यात. प्रत्येक बसमध्ये साधारणतः 21 ते 22 लोकांचा एक गट आपण बनवलेला आहे आणि त्यानुसार त्यांची वाहतूक आपण बॉर्डरपर्यंत केलेली आहे. साधारणतः इंटरस्टेट जे महाराष्ट्रात अदर राज्याचे लोक आहेत त्यांच्यासाठी आपली अविरत सेवा चालू आहे. त्यांनी पोलीस प्रशासनामार्फत परवानगी घेऊन व आरोग्य तपासणी करून बॉर्डरपर्यंतचा निःशुल्क प्रवास त्यांचा सुरू आहे. जे प्रवासी मजदूर आहेत ते आपल्या गावी दिसत आहे. सध्या मी नागपुरातील बस स्थानक येथे आहे आणि आपण पाहू शकता की या बसमध्ये जे आहे ते प्रवासी मजदूर आहेत. MP आणि छत्तीसगड या भागातले लोक आहेत ते इथे जाताना दिसत आहे. आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्याशी थोडा संवाद साधू. दादा कहा जा रहे हो, कहा से आप आए? हम लोग पुणे से आए हैं, छत्तीसगड को जा रहे हैं. पुणे से किस कैसे आए? पुणे से वहाँ से पैदल चल के आए, थोड़ा लिफ्ट मिला बीच बीच में तो उनसे मांग के आए हम लोग. कितने दिन लग गए आपको नागपुर तक आने के लिए? ऐसा 5-6 रोज लग गए वहाँ से आने में. 5-6 दिन हो गए. और यहाँ पे आने के बाद पैसा लिया गया? नहीं लिया. महाराष्ट्र सरकार ने जो काम किया आपके लिए कैसा लग रहा है? फिलहाल आप अपने गांव जा रहे हो? अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. यहाँ से अभी यहाँ का सुविधा देख के भी अच्छा लग रहा है. आंटी आप कहाँ जा रहे हो? बेमेतरा. कहाँ रहते हो? छत्तीसगढ़. सब एक ही जगह है, एक ही है. क्या काम करते थे? अजनी भिखारी काम. वहाँ से फिर ठेकेदार ने कुछ पैसा ऐसा नहीं दिया आपको? नहीं छोड़ दिया से. हाँ. कितने दिन चल के आए? 8 दिन हो गए चलते. हाँ. अशी अवस्था मजुरांची आहे आणि सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या ज्या महाराष्ट्र शासनाची सुविधा करून दिली आहे त्याद्वारे आता ते आपल्या गावी जाणार आहे. महाराष्ट्र सरकार MP बॉर्डर आणि छत्तीसगड बॉर्डरपर्यंत यांना सोडणार आहे. त्यानंतर छत्तीसगड आणि MP येथली जे शासन आहे ते यांना त्यांची व्यवस्था करणार आहे, अशी नेमकी माहिती सध्या समोर आहे. कॅमेरापर्सन बादल नंदवास, अमित वांद्रे, 24 तास, नागपूर.